दारुगढ़ भये दारुगढ़। कोणाले बघ? होम मिनिस्टर। शाळेला उशीर होतो? होम मिनिस्टर। आज कामवाली बाई पण नाही आली? होम मिनिस्टर। पदरावरती सरकारी का मोरनाच राहवा, संसारातून वेळ काढून खेळ खेळूया नवा। नमस्कार, होम मिनिस्टरमध्ये मी आदेश बांदेकर आपणा सगळ्यांचं मनापासून स्वागत करतो। वृषाली सचिन भुजबळ या वहिनींना भेटूया यश रेसिडेन्सी सेक्टर 6 ऐरोली नवी मुंबई इथे जाऊन। यश हा शब्द किती महत्त्वाचा आहे। यश प्रत्येकाला मिळावं यासाठी प्रत्येकजण झगडत असतो, आणि यश मिळावं ते उद्दिष्ट गाठावं यासाठीच तर धडपड सुरू असते। यश हे खूप महत्त्वाचं आहे। बघूया आजच्या खेळातसुद्धा, पैठणीच्या खेळातसुद्धा त्या कुठल्या माऊलीला यश मिळतं आहे तेही बघणार आहोत। आणि प्रत्येकजण यशस्वी हो याच सदिच्छा व्यक्त करून सुरुवात करूया आजच्या गप्पांना। नमस्कार नमस्कार, कुठे जायचं आहे? हाय सोच, नमस्कार नमस्कार नमस्कार। घ्या उखाणा। दोन मणांचे मिलन जणू शत जन्माच्या गाठी, सचिन रावांचे नाव घेते भाऊजी खास तुमच्या आग्रहासाठी। काय सांगता हो, द्या ओळख करून। हे माझे मिस्टर, हे माझे सासरे, हा माझ्या मामांचा मुलगा, ही मावशींची मुलगी, ह्या माझ्या सासूबाई, ही माझी बहीण, ही मावशींची मुलगी, हे माझे वडील, नमस्कार, ह्या माझ्या मामी, हे माझे आजोबा सासरे, ह्या माझ्या बहिणीच्या सासूबाई, त्या मामी, ते फ्रेंड सोसायटीतले फ्रेंड्स, आणि मागे मावशी, त्या पण मावशी, हे माझे दीद, ते माझे दीद, आणि ती माझी फ्रेंड, आणि ते माझ्या बहिणीचे, नमस्कार नमस्कार, आणि सोसायटीतले मेंबर्स, नमस्कार। चला सगळ्यांची ओळख झाली, आता गप्पा। नमस्कार नमस्कार नमस्कार। कधीपासून नवी मुंबईत? 4 वर्ष झाले। तुम्ही? आणि तुम्ही? सेम 4 वर्ष झाले। आधी कुठे होते? मुलुंडला राहतो आम्ही। तुमचं बालपण मुलुंडला होतं? हो। कुठे मुलुंडला? मुलुंड ईस्टला मिठागर रोड रामकृष्ण अपार्टमेंट। तुमचं बालपण? काळा चौकी जुनी पोलीस लाईन। जुनी पोलीस लाईन, सगळं बालपण तिथे गेलं। शाळा कुठली? अहिल्या विद्या मंदिर। बरोबर, हिरव्या रंगाचे कपडे होते? हो, सर्व पोपट बोलायचे। काय बोलायचे? पोपट बोलायचे। काहीतरी उगाच सांगू नका, कोण बोलायचं कोणी नाही बोलायचं। आमचं ते ड्रेस बोलायचं सर्व। मूल आता जास्त बडबड करते। हो, बडबड करते हो, काय बोलतायत बघा ते। असं युनिफॉर्म वरून कधी कोण काय बोलत नाही ना? नाही काही नाही बोललं। मग तुम्ही काय म्हणता? असं आमच्या इकडे बोलायचे, काळा चौकीमध्ये शिवाजी शाळेला कावळा बोलायचे, आणि अबुदाई शाळेला कबूतर बोलायचे। कावळा कावा बोलायचं मला आज कळलं, मी होतो त्या शाळेत। कावळाच बोलायचं का? का का त्यांचा ड्रेस तसा होता म्हणून। काय तसा होता? निळ्या रंगाची पॅन्ट आणि पांढऱ्या रंगाचा शर्ट। कुठला कावळा निळ्या रंगाच्या कपड्यात असतो सांगा? तरी पण बोलायचं आमचं उगाच आपलं काहीतरी प्रत्येक वेळेला बोलायचं म्हणून मला। बघा ना, मला शाळा आज कळलं मला इतक्या वर्षांनी। घरी कोण कोण होतं? घरी आई वडील भाऊ। बरं, आणि तुमच्याकडे? एक बहीण एक भाऊ आणि आई वडील। आई गृहिणी, वडील पोलीसमध्ये, आणि बहिणीचं आत्ता लग्न झालं, आणि भाऊ जॉब करतो। व्हेरी गुड। आणि मी मोठी। मला सांगा की आता तुमचं लग्न होऊन किती वर्ष झाली? 7 वर्ष आता होतील 7 मेला। 7 मेला 7 वर्ष पूर्ण होते। 7 काय आवडता अंक आहे का? हो, माझा लकी नंबर। तुमचा लकी नंबर 7 आहे? हो। कसं काय हो? बऱ्याच गोष्टीमध्ये मला 7 माझा हे रोल नंबर पण 7 यायचा, आणि परीक्षेमध्ये पण माझा 7 नंबर यायचा। व्हेरी गुड, छान छान। तुमचा असा लकी नंबर कुठला हो? 7च आहे, माझ्या गाडीचा नंबर पण 777 आहे। अरे वा, सगळं 7 वरनच आहे म्हणजे। हो की नाही? हो।
मी सात एकमेकांना कशी दिली तुम्ही? सात मला मामा बरं मला आधी तुमचं लग्न ठरलं तेव्हा आधी तुमचं लव्ह मॅरेज की अरेंज मॅरेज? अरेंज मॅरेज. किती मुली बघितल्या तुम्ही? साधारणतः 20-25 तरी झाली असतील. कारण की मला एवढ्या लवकर लग्न करायचं नव्हतं म्हणून मीच ॲक्च्युली काय केलेलं माहिती आहे काय, कॉम्प्युटरमध्ये सॉफ्टवेअर होतं एक, त्यात गुण जमले तर मी नाही सांगायचो आणि गुण नाही जमले मला ही पसंत आहे. मग ते पोस्टपॉन पुढे पुढे, नंतर मी वडिलांना बोललो की मला बाईक घ्यायला परमिशन द्या, मग मी लग्नाला हो बोलतो. मोटरसायकल मिळाली तर लग्न करणार? तरी पण मी 2 वर्ष पुढे घालवली अजून. नंतर मग हिला भेटलो, मामाने सांगितलं की अशी मुलगी आहे, तू नाही बोलू शकतच नाही असं बोलले मामा. हो, नंतर आम्ही यांच्याकडे गेलो, आणि हिने मला बघितलंच नाही तेव्हा. मग नंतर बोलले की मला फोटो पाहिजे. काय काय झालं? नाही, पहिल्यांदाच बघण्याचा कार्यक्रम होता त्याच्यामुळे, आणि पोलीस लाईनमध्ये राहत असल्यामुळे घर छोटं आणि ह्यांचे 5-6 पाहुणे होते. मग मी फ्रीजच्या एका साईडला कोपऱ्यात बसली आणि मला ह्यांना पाहताच नाही आलं. तर ह्यांचे मोठे मामा होते, मग त्यांनी मला बोलवलं की इरुशाली इकडे बस म्हणून. म्हणजे आम्ही दोघा पाहू वगैरे त्या ह्याच्याने, पण तरी पण मी पाहिलंच नाही मानवरती करून. नंतर मग एकदम थोडंसं मी किचनमध्ये गेली तेव्हा एक आरसा होता, त्या आरशातून मी थोडंसं पाहिलं. तर माझ्या मामी होत्या की त्या बोलल्या की नाही त्याचे केस शाहरुख खानसारखे आहेत. शाहरुख खान ऐकलं तर येईल मला शोधायला. एकदम असे असे म्हणजे तेव्हा खूप चांगले केस होते. ते बोलले की नाही तसे चांगले दिसतात. आता कोणासारखे आहेत? तेव्हा शाहरुख खान सारखे होते. आता आता तसेच आहे, ते सचिनच आहेत. आता कोणते हिरो सारखे नाही आहेत. नाही आहेत, नाही आहेत. मग तुम्ही काय लगेच होकार दिला का केसांमुळे? नाही, नंतर 3-4 दिवसानंतर मग मी पुन्हा एकदा बोलली की एकदा मला बघायचंय, पण नंतर पुन्हा बोलली की मला परत भीती वाटेल मी बघेल की नाही, मग पुन्हा नको. मग ठीक आहे, मला फॅमिली चांगली वाटली, सगळे सासूबाई शांत स्वभावाचे आहेत असं मला सगळ्यांनी सांगितलं की कोण पण तसं नाही आहेत का? नाही तसं आहे, तसं आहे. मग त्याच्यामुळे बोलली की चला मग सगळं चांगलं आहे, गुण जो मग काय काय हरकत आहे. मग तुम्ही भेटला कुठे? आम्ही लग्नाच्या आधीच भेटलो पण ते कोणाला माहित नव्हतं. कुठे कुठे भेटले? मुलुंड स्टेशनला ही मला भेटली. आणि मी काळाचौकीवरून मुलुंडला आलेली. आणि मग स्टेशनवरच भेटला? नाही, मग आम्ही खोपोलीला गगनगिरी महाराज गेलो. काय म्हणजे मुलुंड वरून खोपोलीला? मला वाटलं मुलुंड वरून माणूस जास्तीत जास्त ठाण्यापर्यंत जाईल हो की नाही. खोपोली का? खोपोलीला काय एकदम ऍक्च्युली तिथे ते त्यांना खूप मानते त्यांना, ते लग्न ठरवून आपण पहिले तिकडे जाऊया. फारच छान आहे हो प्रवास तुमचा. पण मला सांगा या आमच्या वहिनींना तुम्ही लगेच होकार का दिला? नाही, ऍक्च्युली याच्याबद्दल चांगली माहिती भेटली होती की तिला फार देवाची आवड आहे, प्लस शांत आहे वगैरे. आणि पहिलं असं वाटतं की भक्त शरीर आपल्याला एखादं की नाही हीच मुलगी आहे ती, त्याचं मनात नाही की आपली इच्छा म्हणजे एक मेसेज भेटला. ठीक आहे, म्हणजे प्रवेशद्वार आहे की काय असं मनातून इच्छा येते वगैरे? मला म्हणजे ऐतिहासिक काहीतरी बघतो असं वाटायला लागलं. आता या खेळात काय होणार ते बघूया. एक एक प्रश्न विचारत जातो आणि जशी जशी उत्तरं येतील तशा तशा घरातल्या व्यक्ती इथे येऊन या रिंगमध्ये उभ्या राहणार आणि मग त्यानंतर आपण एकमेकांना घट्ट धरून ते कुटुंब कसं राहतं एकत्र ते बघूया. पहिली मला सांगा, सतत टीव्ही कोण बघतं घरात यांच्यापैकी? हे इथे उपस्थित आहेत त्यापैकी. माझे धीर. धीर, या उभे राहा. बरं, शॉपिंगची आवड कोणाला आहे इथे? मी स्वतः. तुम्हाला खूप आवड आहे शॉपिंगची? हो. या तुम्ही या. पहिली तापट कोण आहे या सगळ्यांना? माझे सासरे. सासरे बुवा पटकन राग येतो. या सासरे बुवा, या 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 या, तुम्ही पण या. पाणीपुरी खूप कोणाला आवडते? मामी. मामी राजेश. कुठे मामी? हे देवा, समजा शॉपिंगला गेले तर यांच्यापैकी बार्गेनिंग कोण जास्त करणार? जयश्री मामी. जयश्री मामी, कसं उभं राहायचं ते? या, तेवढं जास्त बक्षीस मिळणार सगळ्यांना. पटकन भांडण करायची वेळ आली तर कोण करेल? रुपा होशी. काय हो, सतत भांडणं करता वाटतं. या आत, या आतमध्ये. रिंग तुटली किंवा रिंगच्या बाहेर पाय गेला, रिंग उचलली की आऊटा, विसरबोळा स्वभाव कोणाचा? माझे मिस्टर. या, आता आम्हाला माहीत नाही, त्यांना उचलून घ्या नाही. रिंगच्या आत, रिंगच्या बाहेर आहे पाय. घरातलं लाडकं व्यक्तिमत्व कोण? सृष्टी. वरती घ्या तिला. व्हेरी गुड. दही अंडी. शॉपिंगला म्हणजे बाजार हाट रोजचं जे असतं ते कोण करतं? माझी बहीण. बोलवा बहिणीला.
नाही रिंग वर रिंगच्या आत जायला पाहिजे. ठेवला. व्हेरी गुड. हिंदी चित्रपट बघायला कोणाला आवडतं? माझे पप्पा. पप्पा या. थांबा थांबा थांबा. पप्पा म्हणाले नाही आता हे कोसळतील. आता किती जण आहेत ते मोजतो. थांबा. 1, 2, 3, 4, 5, 6, 7, 8, 9. अभिनंदन. सगळे आपापल्या जागेवर उभे राहा. 2,700 रुपयाचं बक्षीस तुम्हाला मिळालं. अभिनंदन. या दोघांबद्दल सांगा कोण काय बोलणार असेल तर फॅमिलीतलं. तिचा स्वभाव खूप सासूबाई. हा तुम्ही बोललंच पाहिजे. सगळ्यांशी मोकळेपणाने वागते एकदम. आणि जास्त करून ती माझ्या माहेरच्याकडे जास्त राहायला जाते. तुमच्या माहेरच्याकडे? माझ्या माहेरी तिच्या मेहतीकडे जात नाही जास्त. आणि एकदम मनातलं सगळं सांगते मला एकदम. व्हेरी गुड. अजून द्या, पुढे द्या. मी तिची लहान बहीण आहे. खूप छान आहे तिचा स्वभाव. रागिष्ट अजिबात नाही आहे. मी नेहमी तिच्याशी भांडायची लहानपणी, पण ती कधीच माझ्याशी भांडली नाही कुठल्याच वस्तूसाठी. खूप शांत आहे. शिवाजी विद्यालय मोहनबाई चुनीलाल मेहता गर्ल्स हायस्कूल. कावळा म्हणायची. हो, त्याच्याबरोबर पण खूप भांडायची. आम्ही कावळा नाहीच आहे. तुमच्या 3 अपेक्षा सांगा मिस्टरांकडून. मिस्टरांकडे नीटनेटके पण अजिबात नाहीये. नाही, मी 2 दिवस माहेरी जर गेली काही कार्यक्रमानिमित्त तर घरी आल्यानंतर कोणत्याच वस्तू मला मिळत नाहीत. मी तिकडे ठेवलेल्या आहेत कोणत्याच वस्तू. टॉवेल इकडे, त्यांचं पॅन्ट शर्ट सगळे वेगवेगळ्या ठिकाणी पडलेले आहेत. ते असतात ना एका जागी. ते असतात फक्त. काय हो, कधी बदलणार हा स्वभाव? पहिली गोष्ट जास्त माहेरी जातच नाही आहे, इकडेच असते. आणि त्याच टेन्शनने जात नाही. दुसरी अपेक्षा? ते मुलींचे खूपच लाड करतात. थोडंसं कमी केलं पाहिजे. जे सांगतील ते लगेचच ऐकतात. मुलींचे लाड करतात. आता करायलाच पाहिजे. 2 मुली आहेत एकदम चांगल्या आहेत. मला 1 मिनिट विचारायचं, तुमच्या बाबाने तुमचे लाड केले? हो. तेव्हा कसे चालले हो? पण हे अजून ती छोटी तर खूपच करतात. तुम्ही काय डायरेक्ट मोठ्या होता? नाही, पण ती लहान म्हणजे सांगितलं की लगेचच अगदीच. तिसरी अपेक्षा? आता 7 मेला आमची 7 वर्ष पूर्ण होणार आहेत लग्नाला. आतापर्यंत 7 वर्ष त्यांनी खूप मला चांगली साथ दिली. अशीच पूर्ण आयुष्यभर मला अशीच साथ. नक्की 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 देणार ते, काळजी करू नका. हा, तुमच्या 3 अपेक्षा सांगा. सगळ्यात पहिली अपेक्षा ही आहे की शॉपिंगला गेलो की ही खूप टाईम लावते. आणि ॲक्च्युली एवढ्या साड्या बघते की एकदम शांत बसते. समोर त्याला प्रश्न पडतो की हिला नक्की कोणत्या प्रकारची साडी पाहिजे. म्हणजे फॉर एक्झाम्पल ती सांगत पण हा कलर पाहिजे की ही डिझाईन पाहिजे. समोर जाऊन हिला नक्की पाहिजे तरी काय काय असं काय करता? मला जे पाहिजे ते. तुमची अपेक्षा काय? एकच काय ते ठरवा आणि घ्या. पटकन. आता आपण कसं गेलो, आपण मनात काहीतरी असं रेडी असतं की बाबा आपला हे शर्ट घ्यायचं किंवा आपण गाईडलाईन्स तरी करतो हे शर्ट दाखव हे दाखव ही अशी शांत बसते. मी ते दाखवत. मी त्यांना बोलते तुमच्याकडची पहिली किती दुकान बाहेर काढा ते मग मी चॉईस करते. मग मिस्टर दुकानात नाही ह्यांना बाहेर काढतो. दुसरी अपेक्षा? आणि दुसरी कंप्लेंट अशी की शॉपिंगला आम्ही जरी गेलो हिला अशी दुकान आवडत इकडे फक्त टेबल फॅन बसायला जागा नसते अजिबात. आणि आम्ही म्हणजे शॉपिंगला जाताना वहिनींनी ज्या जागात ज्या दुकानात तुम्हाला बसायला मिळेल अशा ठिकाणी जावं. पाय दुखायला अक्षरशः इतकं थांबून. तिसरी अपेक्षा? तिसरी अपेक्षा अशी की मुलींनाही जेवताना वगैरे फार ओरडते. मध्ये मुली माझ्याकडे येतात की पप्पा ओरडते पप्पा ओरडतात. मग मला काय ओरडतात लहान मुलांना? ती ऐकतच नाही. माझी मोठी मुलगी जेवायला खूपच हट्टी आहे. ती नाही जेवायलाच मागत नाही. भूक नाही लागत. मग मला तिला ओरडायलाच लागतं. ती मला घाबरूनच. पण त्यांचं म्हणणं जरा ओरडणं कमी करा. छोटी मला यायला लागतं मध्ये माझ्याकडे येते धावत. हो, आणि जेवत नाही धावत धावत येते. पण बरं, आता तुमचं घरात किती लक्ष आहे ते बघणार आहोत. 2 मिनिटाची वेळ आणि जितक्या वस्तू वाचून दाखवणार त्या वस्तू इकडे घेऊन यायच्या. एक एक वस्तू सांगा पटापट. एक सांगा एका वेळेला एक वस्तू. सृष्टीची स्कूल बॅग. वेळ सुरू झाली. तुमचा वॉर्ड्रॉप तुमच्या वॉर्ड्रॉप मध्ये ग्राउंडला आहे. शेवटच्या कप्प्यात 10 सेकंद झाली. लवकर 2 मिनिटाची वेळ आहे. पोह्यांचा डब्बा किचन मध्ये ट्रान्सपरंट बरणी आहे. पोहे माहिती आहेत ना कसे असतात. 30 सेकंद झाली. शर्वीचे खेळ ना शर्वीचे इथे बेडरूम मध्ये शर्वीच. इथून पुढे घरातले पतिदेव सांगणार आहेत SMS करू नको म्हणून. स्कूटरची चावी ह्याच्यामध्ये ड्रॉवर मध्ये.
ते पण माहित नाही त्यांना कुठे ठेवता ते बरं तीन वस्तूला पहिलं बक्षीस सहा वस्तूला दुसरं बक्षीस आणि नऊ वस्तू आणल्या तर तिसरं बक्षीस तीस सेकंद राहिली चॉकलेट किचन मध्ये डब्यामध्ये तीस सेकंद राहिलेली आहेत तीस सेकंद राहिलेली आहेत वीस सेकंद राहिली शर्वीची पाटी फ्रीजवर आहे फ्रीजवर नऊ आठ आले सात सहा पाच चार अरे बापरे नाही मिळत तर तीन दोन एक वेळ संपली सांगा काय काय आणलं बॅग एक मिरच्या दोन पोहे तीन चॉकलेट्स चार आणि टॉय पाच आणि चावी सहा दोन बक्षिस नक्की मिळाली पहिल्या तीन वस्तूंसाठी झी मराठी कडून ही चिंच सहा म्हणजे पुढच्या तीन वस्तूंसाठी झी मराठी कडूनच हे मोत्याचे झुमके आणि केपराकडून ही भेटवस्तू तुमच्यासाठी अभिनंदन यानंतर बघूया कोण जिंकणार पैठणी मेनकेच्या पोटी जन्मली शकुंतला विनोदरावांचे गुण बघून अर्पण केली मला संस्कृत भाषेत नदीला म्हणतात सरिता मोहनरावचं नाव घेते पैठणी करिता आणि पटकन एक चिठ्ठी जाहीर करतो ही एक चिठ्ठी पैठणीच्या खेळासाठी हां ह्याच्यात ज्यांचं नाव आहे त्या पैठणीच्या खेळात येणार एक मिनिट पकडा अशी अशीच तर राहत आणि दुसरी चिठ्ठी इथल्या कुणाला तरी भाग्यवान वहिनींना आज आपण बक्षीसही देऊया मीरा माळी आहेत का या ही भेटवस्तू तुमच्यासाठी बघूया कोण पैठणीच्या खेळात सहभागी होणार किरण इंदर जैन नाव सांगा किरण जैन कुठे राहता ये सोसायटी में इधर रहते हाँ ठीक आहे आता बघूया कोण जिंकणार पैठणी शाळेमधून शुभेच्छा देऊ या खेळामध्ये तीन टप्पे आहेत मी ज्या ठिकाणी उभा आहे त्या टप्प्यावरती म्हणजे तो पहिला टप्पा मधला टप्पा आणि पुढचा टप्पा पण आज गुण थोडे वेगळे आहेत कारण इकडे उतार असल्यामुळे जमिनीला पहिला टप्पा आहे त्या टप्प्यावरती जाऊन चेंडू थांबला तर तीन गुण मिळणार दुसऱ्या टप्प्यावर दोन गुण आणि पहिल्या टप्प्यावर एक गुण मिळणार तेव्हा आता या खेळात काय होणार बघूया दोघींना दहा संधी आणि दहा संधीमध्ये दोघींपैकी ज्यांची गुणसंख्या जास्त होणार त्या ठरणार आजच्या भागातल्या होम मिनिस्टर ज्यांना मिळणार आहे पैठणी चला टाळ्या वाजवूया आणि शुभेच्छा देऊया या तुमच्यापासूनच सुरू दोन चार गुण झाले चार आणि तीन सात गुण अभिनंदन आइए आता पाच संधी तुमच्यासाठी थांबा थांबा घाई नका करू थांबा तो बाहेर येईल नाही तर घाई केली तर तीन थांबा पाच पाच संधी झाल्या या वहिनींची गुणसंख्या आहे पाच आणि यांची गुणसंख्या आहे सात पुढच्या पाच संधीमध्ये काय होणार ते बघूया नऊ दहा
12 गुण, अभिनंदन. वहिनी तुमची गुणसंख्या आहे 5. या 5 संधी खूप महत्त्वाच्या आहेत. या वहिनींची गुणसंख्या आहे 12. बघूया काय होतं. सात आणि 12, अभिनंदन. झी मराठीकडून ही भेटवस्तू तुमच्यासाठी, अभिनंदन. ही भेटवस्तू इनके मिस्टर को देना हा. उपविजेत्या ठरल्या भुजबळ वहिनी, त्यांना झी मराठीकडून हे चांदीचं नाणं. आजच्या भागात होम मिनिस्टर ठरल्या जैन वहिनी, त्यांना तथास्तू पुणे यांच्याकडून ही पैठणी. अभिनंदन. यश रेसिडेन्सी ऐरोली या ठिकाणी रंगलेला नवी मुंबईतला हा आजचा भाग इथेच संपवूया आणि पुन्हा भेटूया अशीच एक पैठणी घेऊन होम मिनिस्टरच्या पुढच्या भागात. नमस्कार.